जय महाराष्ट्र मित्रांनो तुम्हाला सॉफ्टवेअर डेव्हलपर बनायचं आहे किंवा डेल इंटेल एच पी यांसारख्या कंपन्यांमध्ये जॉब पाहिजे आहे टेक जॉब पाहिजे आहे किंवा अनेक जण त्यांच्या करिअर रिलेटेड कन्फ्युजन आहे आता नुकतेच आम्ही ग्रॅज्युएट झालो किंवा मी एका ठिकाणी जॉब करतोय पण आमची सॅलरी तेवढी नाही आहे आम्हाला जॉब स्विट करायचं आहे किंवा आम्हाला एक चांगला जॉब पाहिजे आहे चांगल्या कंपनीत जॉब पाहिजे आहे टॉप सिटीजमध्ये जॉब पाहिजे आहे तर कशाप्रकारे करिअर केलं पाहिजे कुठलं स्किल शिकलं पाहिजे तर तुम्हाला माहिती देतो वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या रिपोर्टनुसार दोन हजार तेवीससाठी साठी जे फ्युचरसाठी जॉब आहे पाच वर्षात त्याचा रिपोर्ट तयार केला आणि त्यामध्ये सांगितलं की डेटा एक चांगलं करिअर ऑप्शन असणार आहे सध्या इंडियामध्ये भरपूर सारे जॉब्स अवेलेबल आहे पण आपल्याकडे ती स्किल नसल्यामुळे ते जॉब आपल्याला मिळत नाहीये मागे पण व्हिडिओ बनवला होता की ग्रेट लर्निंगचा डेटा एंट्रिकचा कोर्स आहे जो की तुम्ही करताय तर आपल्याला गॅरंटेड प्लेसमेंट ऑपॉर्च्युनिटी मिळते तर त्याखाली अनेकांच्या कमेंट्स होत्या की नेमकं या डेटा एंटिक्समध्ये काय काय शिकलं पाहिजे किती ॲव्हरेज सॅलरी आहे कशाप्रकारे जॉब आपण करू शकतो आहे महत्त्वाचं म्हणजे इथे वर्क फ्रॉम होम ऑपॉर्च्युनिटीसुद्धा असे टॉप कंपन्यांमध्ये सुद्धा जॉब मिळतात टॉप सिटीजमध्ये जॉब मिळतो तर सगळी प्रोसेस तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये समजून सांगणार आहे स्क्रीनवर जाऊन समजून सांगतो आहे त्यामुळे जर तुम्हाला चांगलं करिअर करायचं असेल सॉफ्टवेअर डेव्हलपर बनयचं आहे टेक कंपन्यांमध्ये पाहिजे लाय जॉब तर नक्की व्हिडिओ बघा त्याआधी चॅनलवर नवीन आला असाल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा कारण की डेली तुम्हाला समजा आज बद्दल सांगतो एवढ्या बद्दल सांगणार आहे अशा नवीन नवीन करिअर बद्दल सांगत असतो तेव्हा नक्की सबस्क्राईब करून ठेवा चला तर बघूया डिटेलमध्ये तर जर मित्रांनो ॲम्बिशन बॉक्सवर आपण आलो तर डेटा एल्टिक्स जर तुम्ही सर्च केलं तरी ते बघू शकता ॲव्हरेज सॅलरी किती जाते एका डेटा एलिटिक्सचे तर चार पॉईंट एक लाखाचं पॅकेज मिळतं ॲव्हरेज आणि जर तुम्ही बघायला गेले तुमच्याकडे स्किल्स जास्त असेल तर तुम्हाला हाय सॅलरीसुद्धा मिळते इथे बघा दिले सिनियर डेटा एलिटिक्सला किती मिळते ॲनल्टिक्सची सॅलरी किती असते असोसिएट अॅनॅलिटिकची सॅलरी किती असते हे सगळं तुम्हाला दिसून जाईल काय काय स्किल्स इथे शिकले पाहिजे जसं की बघा एस एल झालं पायथॉन झालं एक्सेल जातं डाटा एनालिटिक्स झालं त्याच्यानंतर बघा पावर बी आय झालं अँटिक झालं हे सगळं तुम्हाला इथे स्किल्स शिकले पाहिजे तर आपल्याला हाय सॅलरी जॉब मिळतो आता तुमच्याकडे जर एक्सपिरियन्स आहे तर वेलँड गुन किंवा तुमच्याकडे हे स्किल्स नाही आहे झिरोपासून तुम्हाला शिकायचं तर एक चांगल्या प्रोग्रामबद्दल मागे पण माहिती दिली होती डेटा अॅलिटिक्स प्रोग्राम आहे ग्रेट लर्निंगचा एक प्रोग्राम आहे ग्रेट लर्निंग अकॅडमीतर्फे आहे महत्त्वाचं म्हणजे इथे टेन गॅरंटेड प्लेसमेंट ऑपॉर्च्युनिटीज आहे म्हणजे जेव्हा आपण हा प्रोग्राम किंवा हा कोर्स करून घेतो तेव्हा आपल्याला जे स्किल शिकलो आपण त्या बेसिसवर इथे आपल्याला टेन इंटरव्ह्यूजला बसवलं जातं टॉप कंपन्यांमध्ये बसवलं जातं जसं की बघा या टॉप कंपन्या टॉप कंपन्यांच्या इंटरव्ह्यूला आपल्याला डायरेक्ट बसवलं जातं आणि त्यामधून आपल्याला जॉब मिळतो सो चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे महत्त्वाचं म्हणजे चार महिन्यामध्ये आपण हे स्किल शिकतो आपण जर कुठलीही डिग्री करायला गेलो समजा बी टेक करताय किंवा तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन करताय तर दोन वर्ष आपले जातात पण ते चार महिन्यामध्ये आपण डेटा अँड म्हणजे सॉफ्टवेअर डेव्हलपर बनतो टॉप टेक कंपन्यांमध्ये जॉब मिळू शकतो आहे ही एक चांगली अपॉर्च्युनिटी आहे इथे बघा सगळी माहिती दिली आहे तुम्ही फ्रेशर्स असाल तरी तुम्हाला इथे जॉब मिळतो फक्त तुम्ही हे स्किल शिकायला रेडी पाहिजे ॲव्हरेज सॅलरी किती मिळते हाय सॅलरी किती मिळते किती साऱ्या कंपन्याज आहेत जे अशा प्रकारचे स्किल शिकले त्यांना इथे हायर करत असतात ओके त्यामुळे चांगली अपॉर्च्युनिटी यांचे भरपूर सारे विद्यार्थी आहे ज्यांनी या फील्डमध्ये करिअर स्टार्ट केलं आहे आता नेमका काय काय शिकलं पाहिजे कोणासाठी हा प्रोग्राम आहे जसं की इथे बघा टेन गॅरंटेड तुम्हाला सांगितलं की प्लेसमेंट अपॉर्च्युनिटीज आहे जी चांगली आहे तीन ते सहा लाखांचं इथे आपल्याला पॅकेज मिळतं ते एक चांगली गोष्ट आहे तुम्ही रिसेंट ग्रॅज्युएट आहात किंवा तुम्हाला तुमचं करिअर स्टार्ट करायचं आहे तरी तुम्ही करू शकताय तुम्हाला ऑफलाईन करायचं आहे तर ऑफलाईन ते बघा यांचे सेंटर्स आहे काय तिथे आपण करू शकतो आहे आणि ऑनलाईन करायचं आहे तर तुम्ही ऑनलाईनसुद्धा करू शकता ऑफलाईन करायचं आहे तर महाराष्ट्रामध्ये पुण्यात आहे तुम्ही पुण्यामध्ये चार महिने राहून डेटा एन्टिक शिकून एक चांगलं करिअर चांगल्या कंपनीत जॉब लागू शकतात महत्त्वाचं म्हणजे इंडस्ट्री रेडी स्किल्स आहेत त्यामुळे मी तुम्हाला हे सांगतो आहे त्यानंतर यामध्ये तुम्हाला काय काय शिकायला मिळणार आहे तर बघा अशा प्रकारचं सर्टिफिकेट मिळतं काय काय शिकायला मिळणार ते बघा इथे सगळं दिलंय बेसिक ऑफ एक्सेल एस प्रोग्रामिंग त्याच्यानंतर पायथॉन प्रोग्रामिंग पण याच्यामध्येच होतं तुमचं त्यानंतर बघा इथे सगळी लिस्ट दिले हे सगळं आपलं इथे क्लिअर होतं इथे सगळं आपल्याला नॉलेज मिळतं तुम्ही जर ऑफलाईन करताय तर तुम्ही डायरेक्ट प्रश्न विचारू शकताय ऑनलाईन करताय तर ऑनलाईनसुद्धा तुमची प्रॅक्टिस होत असते त्यामुळे ज्यांना डेटा एन्टेक्स करायचं आहे त्यांच्यासाठी हा कोर्स रिकमेंड करतोय नक्की करू की पेड कोर्स आहे इथे पैसे भरावे लागणार आहे त्यामुळे सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला दिले कारण की जर का तुम्ही ॲम्बिशन बॉक्सवर आले तर तुम्हाला दिसून जाईल की भरपूर सारे ऑपर्च्युनिटीजी जस्ट तुम्ही गुगलवर जा तुम्ही डेटॅन्टिक जॉब जरी सर्च केलं तरी ते बघा सध्या किती ऑपॉर्च्युनिटीज आहे ओके इथे बघा लिंडिनवर ब्याऐंशी हजार डेटेंटिकचे जॉब आता सध्या अवेलेबल आहे त्यातले तीन हजार त्रेपन्न जॉब आता मागच्या एक महिन्यामध्ये आलेले आहे तीन हजार जॉब विचार करा किती सारे जॉब्स आहेत ते पण बंगलोर सारख्या टॉप सिटीजमध्ये आहे त्यानंतर तुम्ही वर जरी आले तर सात हजार सातशे चौऱ्याऐंशी जॉब अवेलेबल आहे खाली स्क्रोल केल्यानंतर ग्लास वर सुद्धा पाच हजार सातशे चौऱ्याऐंशी जॉब आहे त्यामुळे जॉब भरपूर सारे आहे पण आपल्याला शाळेमध्ये हे काय शिकवलं गेलं नाही कॉलेजमध्ये काय शिकवलं गेलं नाही आहे त्यामुळे जॉब असून सुद्धा आपण इथे अप्लाय करू शकत नाही त्यामुळे असे स्किल प्रोग्राम करून घ्या पंचवीस तारखेला फॉर्म क्लोज होणार आहे त्यामुळे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे त्यावर तुम्ही सगळी माहिती घेऊ शकताय आणि जर का तुम्हाला टॉप कंपन्यांमध्ये जॉब पाहिजे आहे डेटा एंडिक शिकायचं आहे तर नक्की करू शकताय कारण की विराट यांचा ब्रँड आहे आणि एक चांगलं करिअर ऑप्शन आहे त्यामुळे जे पण इंटरेस्टेड असेल त्यांच्यासाठी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे मित्रांसोबत शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र